पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू, मका, बाजरी, भुईमुग या शेतीमालाची आठवडे बाजारात आवक, कांद्याची खरेदी विक्री 4 ऑक्टोबर पासून। ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी आयुष्यमान भव योजनेची अंमलबजावणी, ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी। धुळ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी योजनेची जलवाहिनी शुद्धीकरण केंद्राजवळच फुटली, 30 फूट उंचीच्या कारंजातून लाखो लिटर पाण्याची नासाडी। प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, शाळांची खासगीकरण करू नये, यासह विविध मागण्यांसाठी गांधी जयंतीला शिक्षक संघातर्फे धुळ्यात आंदोलन। आणि शहर माझे आहे ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजणे महत्त्वाचे आहे, स्वच्छता ही सेवा अभियानाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांची भावना। आता बातम्या विस्ताराने। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजारात गहू, मका, बाजरी, भुईमुग, शेंगा या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे। येणाऱ्या काळात अजून आवक वाढण्याची शक्यता आहे। बाजार समितीचा आठवडे बाजार मंगळवारी भरविला जातो, त्यामुळे कृषी मालाच्या खरेदी विक्रीतून मंगळवारी लाखो रुपयांची उलाढाल होते। दरम्यान गेल्या 15 दिवसापासून बंद असलेली कांद्याची खरेदी बुधवारपासून सुरू होईल अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली। धुळे जिल्ह्यात सध्या ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग या शेतीमालाची काढणी सुरू झाली आहे। त्याचवेळी बहुसंख्य शेतकरी शेतीमाल विक्रीस आणू लागला आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आठवडे बाजार भरवला जातो। शेजारच्या जळगाव, नंदुरबारसह मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमारेषेलगत असलेल्या बहुसंख्य व्यापारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजारात शेतीमाल खरेदी करण्यासाठी येतात। साहजिकच जास्त दर मिळावा म्हणून अनेक शेतकरी आठवडे बाजारात शेतीमाल विक्रीस आणतात। सध्या आवक बऱ्यापैकी आहे, अनेक शेतकऱ्यांकडून शेतीमालाची काढणी होत असल्याने येत्या काही आठवड्यात शेतीमालाची आवक वाढलेली असेल अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे सचिव मनोज ब्राह्मणकर यांनी दिली। सध्या शेतीमालाची आवक वाढल्यामुळे दरात काहीशी घसरण झाली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या बाजार समितीत गहू 2600 ते 3000 रुपये प्रति क्विंटल, मका 1400 ते 1800 रुपये आहे, मात्र गेल्या वर्षाच्या कोरड्या मक्याला 2000 ते 2220 रुपयांपर्यंत दर आहे। बाजरी 2150 ते 2200 रुपये, भुईमुगाची खरेदी 6000 ते 7000 रुपये प्रति क्विंटल या दराने होत असल्याचं व्यापारी ब्राह्मणकर यांनी सांगितलं। याप्रसंगी व्यापारी गणेश राणे, भटू देशमुख, जितेंद्र बावीसकर, तुकाराम पाटील, संजय अमृतकर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी गणेश सैंदाने, उमेश पाटील, सजन मोरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुनी उन्हाळी बाजरी ची आवक चांगल्या प्रमाणात आहे, तसेच नवीन जो मक्का येतोय त्याची सुद्धा सुरुवात झालेली, 7-8-10 वाहनं मक्क्याची येत आहेत, तसंच गव्हाची सुद्धा वाहनं अजून आत्ता चालू आहेत। गव्हामध्ये 2600 पासून ते 3000 पर्यंत बाजार भाव या ठिकाणी काढलेले, मक्क्यामध्ये नवीन मक्का आहे 1400 पासून ते 1800 पर्यंत नवीन मक्क्याचे भाव आहेत, जुना मक्का जो आहे तो 2000 पासून 2200 पर्यंत या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला जातो। तसेच शेतकऱ्यांचं मोजमाप हे वेळेवर होऊन शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ताबडतोब दिले जातं। कांद्याचं काय परिस्थिती आहे? कांद्यामध्ये आजपासून लिलाव सुरू झाले आहेत, तसेच उद्यापासून मंगळवारी दर मंगळवारी कांदा मार्केट धुळे बंद असतो, उद्यापासून सुरळीतपणे कांदा व्यापार धुळे मार्केटला सुरू राहणार आहे। कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी होती, त्यामुळे कांद्याची खरेदी विक्री बंद होती, परंतु सरकारने निर्णयात बदल केल्यामुळे आता कांद्याची खरेदी विक्री सुरू होत आहे।
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 ऑक्टोबरपासून कांद्याची खरेदी विक्री पूर्ववत होईल. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणावा असं आवाहन बाजार समिती प्रशासनानं केलं आहे. आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्र, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रात हे मेळावे होतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान आणि उपचार होईल. दुसऱ्या शनिवारी क्षयरोग आणि इतर आजारांचे उपचार होतील. तिसऱ्या शनिवारी बालकांची आणि त्यांच्या मातांची आरोग्य तपासणी होईल. तर चौथ्या शनिवारी पोषण आहारावर मार्गदर्शन आणि कान, नाक, घसा, नेत्र तपासणी होईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे गुप्ता यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचा कार्यक्रम झाला. केंद्र सरकारकडून आयुष्यमान भव ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना करीत आराखडा दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून आयुष्यमान ग्रामसभा हा उपक्रम राबवून ग्रामस्थांना आरोग्याबाबत आणि आरोग्य तपासणीबाबत माहिती दिली जात आहे. बोरकुंड येथील सावता मंगल कार्यालयात मार्गदर्शक मेळावा झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्यासह माजी कृषी सभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाने, अनिता पाटील, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी, बोरकुंडच्या सरपंच सुनीता भदाने, उपसरपंच बेबा माळी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आरोग्यसेवा देणारे उपक्रम राबवून नागरिकांना उत्तम आरोग्य देण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीला आयुष्यमान ग्रामपंचायत घोषित करून वेगवेगळ्या स्तरावरील बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने सर्वोत्तम कामाचा ध्यास घ्यावा असं आवाहन गुप्ता यांनी यावेळी केलं. करत राहतो जसे आपण त्यांनी सांगितलं की टीबी बद्दल आपण माहिती देतो, आपण इतर जे नॉन कम्युनिकेबल डिझीजेस आहे त्याबद्दल आपण सुद्धा माहिती देतो लोकांना. पण आरोग्यामध्ये जसा स्वच्छ भारत, निरोग भारत जसं आपण म्हणतो, त्याच्यासाठी गावकऱ्यासी च्या सहकार्य सुद्धा अपेक्षित आहे. त्यामध्ये आपणाला 100% आरोग्य पूर्वक वातावरण जर आपल्याला निर्माण करायचे असलं तरी आपल्याला जोपर्यंत लोकांच्या सहकार्य मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला लोकांमध्ये एक चळवळ निर्माण करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला 100% शासनाच्या कार्यक्रम असो किंवा प्रशासनाच्या कार्यक्रम असो त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त करता येत नाही. म्हणून माझ्या परत आपण सगळ्यांना बोरकुंडवासियांना एक आवाहन राहील की आपण सगळ्यांनी चांगली पद्धतीने या सर्व कार्यक्रमामध्ये 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हावा, आमच्या सहकार्य करा ग्रामसभेमध्ये, आणि आपल्या जेव्हा संध्याकाळी आपण एक दुसऱ्याला भेटतो तेव्हा या कार्यक्रमाबद्दल माहितीही एकमेकांसोबत शेअर करावी, जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करून या कार्यक्रमाचा उद्देश चांगली पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य. माजी कृषी सभापती अरविंद जाधव म्हणाले, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक माणसाचं आरोग्य संवर्धित व्हावं अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्यामुळेच आयुष्यमान भव ही योजना राबवून आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. आयुष्यमान ग्रामसभेचे आयोजन करून प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधांची माहिती दिली जात आहे. ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून आरोग्य संपन्न व्हावं असं आवाहनही जाधव यांनी केलं. या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके, आरोग्य तालुका अधिकारी तरमणूम पटेल यांच्यासह हेमंत भदाने, भीमराव देवरे, रवींद्र भदाने, संजय माळी, मोहन भदाने, मनोज अहिरे, दिनेश पाटील, संजय भदाने, प्रशांत आढावे उपस्थित होते. या क्षेत्रामध्ये आमच्या या भगिनी कशा पद्धतीचं काम करतील अशी मनामध्ये संकल्पना असताना त्यांची खरी परीक्षा आम्ही केव्हा पाहिली तर जेव्हामध्ये आम्ही आमच्या घरात होतो, त्या आमच्या बिचाऱ्या माऊल्या दारात होत्या आणि कोरोना काळामध्ये त्यांनी अतिशय चांगली सेवा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये केली. म्हणजे कोरोनाची भीती असला तर तो आशा वर्कर्सला द्यावा लागेल असं, कारण आरोग्याचे तर सर्व आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ANM ताई असतील किंवा त्या ठिकाणी असणारा सर्व स्टाफ असेल, तुमच्या सहकार्याशिवाय त्या पुढे जरी गेल्या नाही पण हे धाडस फार मोठं आहे. कारण तो सुरुवातीचा जो पीक पिरियड कोरोनाचा आला त्यावेळेस माणूस माणसाच्या जवळ थांबत नव्हता, अशा काळामध्ये त्यांनी काम केलं. म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आपल्या जिल्हा परिषदेच्या या अशा भगिनींनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो तो कार्यक्रमच आपला आयुष्यमान भव जो कार्यक्रम आहे तो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी
समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत सर्व सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. त्या सर्व सोयी सुविधांच्या बरोबर सगळ्यात मोठी सुविधा जर कोणती असेल तर ती आरोग्याची आहे. आम्ही नेहमी म्हणतो की हेल्थ इज अ वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं नेहमी म्हणतो. काही अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन. बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स. बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीला जलशुद्धीकरण केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली. जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी आकाशात 30 फूट उंचापर्यंत पोहोचले. मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. दरम्यान या गळतीमुळे धुळे शहरात 1 दिवस उशिराने पाणी पुरवठा होईल असे जाहीर करून महापालिका प्रशासन नेहमीप्रमाणे कर्तव्य पार पाडित आहे. धुळे शहराची पाणटंचाई हटविण्यासाठी तापी योजना साकारण्यात आली. तापी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी तापी नदी दुथडी भरून वाहत होती. ज्यावेळी तापी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले त्या वर्षापासून उन्हाळ्यात तापी नदी कोरडी पडू लागली. तापीतून भरपूर पाणी मिळेल असा आशावाद बाळगणाऱ्या धुळेकरांचा 1992 भ्रमणिराज झाला होता. कालांतराने तापी नदीवर मध्यम प्रकल्प उभारले गेले. साहजिकच तापी योजनेला पाणी उपलब्ध झाले, परंतु तापी योजनेचे पाईप जीर्ण झालेत. शिवाय या योजनेवर काम करणारे कर्मचारी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत. योग्य कर्मचारी नसल्याने पाण्याचा कमी अधिक दाब होतो आणि पाईपलाईन फुटते. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. सध्या धुळे शहरात 3 ते 5 दिवसांनंतर एकदा पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेची सत्ता काबीज करताना गेल्या 30 वर्षांपासून प्रत्येक राजकीय पक्ष दररोज आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन देत आहे. पाणी योजनेचे काम गांभीर्यानं केलं जात नाही. निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याने पाणी योजनांना गळती लागणे हा धुळेकरांसाठी शाप आहे. अक्कलपाडा धरणातून पाणी मिळवण्यासाठी पाईपलाईन टाकली जात आहे. या पाईपलाईनची चाचणी होत असतानाच पाईपलाईन फुटली आणि पाणी वाया गेल्याची घटना अलीकडेच घडली आहे. त्यामुळे धुळेकरांना रोज आणि पुरेशा प्रमाणात पाणी हे केवळ दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला तसेच भारत देशाला तत्वज्ञान दिले. गांधींनी दिलेले तत्वज्ञान अंगीकारले तर नक्कीच फायदा होईल अशी भावना अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी व्यक्त केली. गांधी जयंतीनिमित्त कणोसा विद्यालयात शांतता अधिवेशन झाले. यात बहुसंख्य शाळांनी सहभाग नोंदवला होता. धुळे शहरासह जिल्ह्यात गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम झालेत. धुळे शहरातील कणोसा माध्यमिक विद्यालयात गांधी जयंतीनिमित्त शांतता अधिवेशन भरविण्यात आलं होतं. सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख किशोर काळे, वैशाली काळे, गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा धीरज सिंग, शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका कार्डिझो, सामाजिक कार्यकर्ते संजय ढोडरे, माधुरी नेमाणे उपस्थित होते.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख किशोर काळे म्हणाले, महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला तसंच भारत देशाला तत्वज्ञान दिलं. गांधींनी दिलेले तत्वज्ञान अंगीकारले तर नक्कीच फायदा होईल अशी भावना अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख काळे यांनी व्यक्त केली. शांतता अधिवेशनात धुळे शहरातील सेंट अँथोनी, चावरा, जहिंद, नवजीवन, स्विस उर्दू, नॅशनल उर्दू, नॉर्थ पॉइंट, कणोसा प्री प्रायमरी, श्रीजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणोसा हायस्कूल, कमलाबाई कर्णा हायस्कूल या शाळांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमासाठी कणोसा शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतलेत. अधिवेशनातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-9322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. प्राथमिक शिक्षकांना अशिक्षणिक कामे देऊ नये, शाळांचे खासगीकरण करू नये, बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्याचा आदेश रद्द करावा. नोव्हेंबर 2005 पर्यंत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अवमानकारक वागणूक देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे गांधी जयंतीला जन आक्रोश आंदोलन झाले. यात बहुसंख्य शिक्षक सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे धुळे शहरातील जेल रोडवर गांधी जयंतीचे औचित्य साधून विविध मागण्यांसाठी आक्रोश आंदोलन झालं. आंदोलनात जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय पोद्दार, सरचिटणीस शरद पाटील, जिल्हाध्यक्ष गमन पाटील, मोहन शिंदे यांच्यासह प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. विविध अशैक्षणिक कामे करावीत, ऑनलाईन माहिती भरावी यासाठी शिक्षकांवर दबाव टाकला जातो. शिक्षकांना चुकीची वागणूक दिली जाते, त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक काम देणे बंद करावे, शाळांचे खासगीकरण करू नये, बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्याचा आदेश रद्द करावा, नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अवमानकारक वागणूक देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी,
वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ घेणाऱ्या 30 ते 40 हजार शिक्षकांवर सातव्या वेतन आयोगात झालेला अन्याय दूर करून वेतनातील तफावत दूर करावी. आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे आंदोलन तीव्र होईल असा इशारा देखील संघटनेने दिला. शहर माझे आहे ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजणे महत्वाचे आहे. महात्मा गांधी यांचे स्वच्छतेचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना साथ देण्याचे काम आपल्याला करायचे आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. महापालिकेच्या सभागृहात स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप झाला. या प्रसंगी सफाई मित्र सन्मान कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांना हातमोजे जॅकेट बूट तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात राबविण्यात आलं. स्वच्छता पंधरवड्यात धुळे महापालिकेतर्फे प्रबोधनात्मक आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. या पंधरवड्याचा सांगता कार्यक्रम सोमवारी महापालिका सभागृहात झाला. यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनार, सभागृह नेत्या भारती माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील म्हणाल्या, महात्मा गांधी यांचे स्वच्छतेचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना साथ देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. यासाठी आपण सर्वांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संकल्प करू असंही दगडे पाटील यांनी आवाहन केलं. कार्यक्रमात स्वच्छता पंधरवड्यात फ्लॅश मॉब नृत्य प्रकारातून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या धुळे शहरातील नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यूथ क्लबतर्फमार्फत झालेल्या पटनाट्यातील कलावंतांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं. सफाई मित्र सन्मान कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा हातमोजे बूट जॅकेट तसंच महिला सफाई कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते साड्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला नगरसेवक देवेंद्र सोनार, पुष्पा बोरसे, अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, विजय सने, दिनेश बागुल उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. उत्पन्न बाजार समितीत गहू, मका, बाजरी, भुईमुग या शेतीमालाची आठवडे बाजारात आवक, कांद्याची खरेदी विक्री 4 ऑक्टोबर पासून. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी आयुष्यमान भव योजनेची अंमलबजावणी, ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी. धुळ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी योजनेची जलवाहिनी शुद्धीकरण केंद्राजवळच फुटली. 30 फूट उंचीच्या कारंजातून लाखो लिटर पाण्याची नासाडी. प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, शाळांची खासगीकरण करू नये यासह विविध मागण्यांसाठी गांधी जयंतीला शिक्षक संघातर्फे धुळ्यात आंदोलन. आणि शहर माझे आहे ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजणे महत्वाचे आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या समारोपाप्रसंगी मान्यवरांची भावना. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.